हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोकणातील गणेश चतुर्थीसाठी खास बनवला जाणारा पारंपरिक असा पदार्थ, अख्ख्या चण्याच्या सारणाची करंजी. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. या करंजीसाठी जे सारण लागणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत लाल चणे म्हणजेच हरभरे. हे जे छोट्या साईजचे लाल हरभरे असतात ते आपल्याला वापरायचे आहेत. इथे मी घेतलेत 1 किलो हरभरे म्हणजेच लाल चणे 1 किलो. जे आपण अख्खे चणे घेतले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. या पॅनमध्ये मी आता हे चणे छान खरपूस भाजून घेते. तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर तुम्ही त्या तव्यावरही छान खरपूस भाजून घ्या. आता हे जे चणे आहेत ते मी 5 ते 7 मिनटं छान भाजून घेतलेत. आता हे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे जे चणे आहेत ते भाजून घेते. हे सर्व 1 किलो चणे मी थोडे थोडे घेऊन लो टू मीडियम फ्लेमवर छान असे भाजून घेतलेत. हे चणे चांगले भाजले गेले नाहीत तर सारण जे आहे कच्चट लागेल, त्यामुळे आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. आता भाजून घेतलेले जे चणे आहेत ते आपल्याला भरडून घ्यायचे आहेत. घरी जातं असेल तर ते जात्यावर भरडून घेतले जातात, पण आपल्याकडे जातं नाही आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर मिक्सरमधून हे आपल्याला इंचवर फिरवायचे आहे. मिक्सरमधून इंचवर फिरवून घेतल्यामुळे काय होईल तर याची साल जी आहे ती वेगळी होतील. आता इथे मी हे मिक्सरमधून इंचवर फिरवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता याची सालं वेगळी झालेली आहेत. आता हे मी एका सूपामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व चणे भरडून घेते. आता सर्व 1 किलो चणे मी छान मिक्सरमधून भरडून घेतलेले आहेत. आता याची आपल्याला सालं वेगळी करायची आहेत. त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने पाकडून घ्यायचे आहेत आणि जी सालं येत आहेत समोर ती आपल्याला साईडला करायची आहेत. तुम्ही पाहू शकता ही जी सालं आहेत ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आहेत, कारण ती आपल्याला या सारणासाठी वापरायची नाही आहेत. आता अशाच पद्धतीने ही पाकडून मी ह्याची सर्व जी सालं आहेत ती बाजूला करून घेते. भाजून घेतलेल्या चण्याचं पीठ तयार होईपर्यंतची प्रोसिजर जी आहे ती थोडीशी मोठी आहे. नंतर हे एकदा पीठ तयार झालं की सारण झटपट तयार होतं. आता हे चणे मी छान पाकडून याची सालं बाजूला करून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता याची सालं किती मी बाजूला करून घेतली आहेत. आता हे भरडून घेतलेले जे चणे आहेत आपल्याला चक्कीतून जाडसर दळून आणायचे आहेत. अख्खे चणे मी भाजून भरडून चक्कीमधून जाडसर दळून घेतलेले आहेत. हे ते तयार पीठ आहे चण्याचं. तुम्ही पाहू शकता किती छान पीठ तयार झालंय. हे 1 किलो चण्याचं पीठ आहे. हे मी कपने मोजून घेतलेलं आहे. हे 8 कप एवढं पीठ आहे. 8 कप एवढ्या चण्याच्या पीठासाठी इथे मी 4 कप एवढा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर थोडं गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही 3 कप एवढं गूळ घेऊ शकता. इथे मी घेतलंय 2 कप सुखं खोबरं. हे सुखं खोबरं मी बारीक किसणीवर किसून थोडंसं भाजून घेतलंय. उन्हामध्ये तुम्ही वाळवून घेतलात तरी चालेल, पण भाजून घेतलं तर हे सारण खराब होत नाही. इथे मी अर्धी वाटी मनुका घेतलेल्या आहेत. मनुकांसोबत तुम्ही चारोळ्याही वापरू शकता. इथे मी घेतलंय 1 टेबलस्पून वेलची पावडर, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून काळे तीळ आणि इथे मी घेतली आहे काजूची पावडर. काजू मी थोडेसे तव्यावर रोस्ट करून त्याची पावडर करून घेतली आहे 4 टेबलस्पून एवढी. त्यानंतर इथे मी घेतली 1 TSP जायफळ पावडर आणि 1 TSP सुंठ पावडर. जे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं सारण त्यामध्ये चण्याचं पीठ, गूळ, सुखं खोबरं, वेलची पावडर आणि काळे तीळ एवढं ॲड केलं जातं. यामध्ये मी काही गोष्टी ॲडिशनल वापरते, यामुळे या सारणाला खूप छान टेस्ट येते. आता इथे मी एक मोठी परात घेतली. या परातीमध्ये जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं चण्याचं ते मी काढून घेते. यामध्येच आपल्याला गुळही काढून घ्यायचं आहे आणि आता चण्याचं पीठ आणि गुळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही हाताने मिक्स केला तरी चालेल. चण्याचं पीठ आणि गुळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता हे आपल्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे.
मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे हे छान एकजीव होईल गूळ आणि पीठ। त्यासाठी आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेऊन तुम्हाला दाखवते। चण्याचं पीठ आणि गूळ मी छान मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान मिक्स झालं आहे। आपण जर हे हाताने मिक्स करत बसलो तर बराच वेळ लागतो। मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे हे झटपट तयार होतं। तुम्ही पाहू शकता किती छान मिक्स झालं आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीचंही पीठ मिक्सरमधून फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता सर्व पीठ मी मिक्सरमधून छान फिरवून घेतलं आहे। आता हे आपलं बेसिक पीठ तयार आहे। आता आपण यामध्ये इतर साहित्य मिक्स करूयात। आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जे आपण बारीक किसून भाजून घेतलेलं खोबरं आहे। ते खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता खोबरं छान मिक्स झालेलं आहे। यामध्ये मी आता पांढरे तीळ ॲड करते आहे। पांढरे तीळ मी थोडेसे रोस्ट करून घेतले होते, आता यातच मी काळे तीळही ॲड करून घेते। नंतर आपल्याला ॲड करायची आहे वेलची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ पावडर। आता यामध्येच मी ॲड करते आहे काजू पावडर। नंतर मी आता यामध्ये ॲड करणार आहे मनुका। मनुका तुम्ही करंजे बनवते वेळी त्यामध्ये टाकलात तरी चालेल, किंवा सारणामध्ये अगोदर मिक्स करून घेतलात तरी चालेल। काळे आणि पांढरे तीळ आपल्याला थोडेसे रोस्ट करून नंतर या सारणासाठी वापरायचे आहेत। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या सारणामध्ये मी काळे आणि पांढरे दोन्ही तीळ वापरले आहेत। तुम्हाला जर एकच कोणते तरी तीळ वापरायचे असतील तर ते तुम्ही वापरू शकता। आता हे सारण आपल्याला छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी हाताने मिक्स करून घेते जेणेकरून हे चांगलं व्यवस्थित मिक्स होईल। सर्व साहित्य मिक्स केल्यावर हे तयार सारण तुम्ही 15 ते 20 दिवस रूम टेम्परेचरवर स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये तुम्ही हे 1 ते 1.5 महिना ठेवू शकता। जर तुम्हाला हे सारण स्टोअर करायचं असेल तर मनुका जे आहेत तुम्ही करंजा बनवते वेळी त्यामध्ये ॲड करा। आता आपण करंजा बनवायला घेऊयात। आता करंजीची वरची जी पारी आहे ती तयार करण्यासाठी इथे मी 1/2 किलो मैदा घेतला आहे। यामध्ये मी 1/2 TSP एवढं मीठ ॲड करते आहे आणि आता इथे मी घेतलं आहे 2 टेबलस्पून एवढं तेल। हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे तेल मी गरम करून घेतलं आहे। हे आपल्याला या मैद्यावर टाकायचं आहे आणि हे जे तेलाचं मोहन आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असताना मी चमच्याने थोडंसं हे मोहन मिक्स केलं। आता मी हाताने व्यवस्थित मैद्याला चोळून घेते। थोडं थोडं पाणी ॲड करत हा मैदा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे। मैदा आपल्याला जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असा मळून घ्यायचा आहे। आता मी हे थोडं थोडं पाणी ॲड करते आणि हा मैदा छान मळून घेते। आता हा मैदा मी छान मळून घेतलेला आहे। मी मळून घेतलेला मैदा तुम्ही बघू शकता, हा जास्त सैलही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे, मीडियम अशा पद्धतीने हा मैदा मी छान मळून घेतला आहे। हा एवढा 1/2 किलो मैदा मळण्यासाठी मी 1 ग्लास भरून पाणी घेतलं होतं, त्यातील 1 चमचा एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे। आता हा मैदा मळून रेडी आहे। यावर आता आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून याला आपल्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे। याला मी थोडासा अगदी थोडा तेलाचा हात लावून घेते। यावर एक झाकण ठेवून मी याला 15 ते 20 मिनटं साईडला ठेवते। नंतर आपण याच्या करंजा बनवायला घेऊयात। आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत। आपण मळून ठेवलेला जो मैदा आहे तो आपल्याला पुन्हा थोडंसं 1/2 मिनिटभर मळून घ्यायचा आहे। आता मळून ठेवलेल्या मैद्यापैकी आपल्याला थोडा थोडा मैदा घेऊन याचे आपल्याला छोटे छोटे अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी हा एक राऊंड बनवून याचे आपल्याला सुरीने समान आकाराचे गोळे कट करून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे काय होईल, जे आपले गोळे आहेत ज्या करंजा आहेत त्या समान आकाराच्या तयार होतील। नंतर हे आपल्याला थोडेसे हातामध्ये राऊंड फिरवून हे आपल्याला पारीसाठी वापरायचे आहेत। तुम्ही डायरेक्ट जो तयार मैदा आहे तो घेऊन अशा पद्धतीने गोळे बनवू शकता। करंजीच्या पारीसाठी जे बॉल्स आहेत ते अजून एका सोप्या पद्धतीने आपण समान आकारात बनवू शकतो। इथे मी एक दोरा घेतला आहे आणि अशा पद्धतीने हातामध्ये मैदा पकडून आपण या दोऱ्याने
समान आकाराचे बॉल्स पारीसाठी कट करू शकतो। तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे बॉल्स कट होत आहेत अगदी समान आकारामध्ये। तुम्ही अशा पद्धतीनेही हे बॉल्स कट करून घेऊ शकता। हे तुम्ही डायरेक्ट सुक्या पिठावर मिक्स करून डायरेक्ट लाटू शकता। आता आपण करंजी बनवायला घेऊयात। हे काही तयार बॉल्स मी इथे घेतलेत। सुका मैदा घेतलाय। इथे मी 2 चमचे दूध आणि 2 चमचे पाणी घेतलंय आणि एका काठीला इथे मी स्वच्छ कापूस लावून घेतलाय। याचा वापर आपण पारी चिटकवण्यासाठी करणार आहोत। आणि हे आपलं तयार सारण। चला तर आता आपण करंज्या बनवायला घेऊयात। तयार जो पिठाचा गोळा आहे आपल्याला सुक्या पिठामध्ये घोळून अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे। ही पारी आपल्याला पातळशी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या आकाराच्या लहान मोठ्या करंज्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्हाला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता ही पारी माझी लाटून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने ही पातळ पारी लाटून घेतली आहे। या पारीमध्ये आता आपल्याला तयार सारण जे आहे ते टाकायचं आहे। मनुका जर तुम्ही सारणामध्ये ॲड नाही केला तर अशावेळी जेव्हा आपण करंजा बनवतो त्यावेळी तुम्ही इथे आता मनुका आणि चारोळी ॲड करू शकता। आता जे आपण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते आपल्याला असं साईडला लावून घ्यायचं आहे। त्यामुळे ही जी करंजीची पारी आहे छान चिटकेल। आता अशा पद्धतीने ही पारी फोल्ड करून आपल्याला चिटकवून घ्यायची आहे थोडीशी प्रेस करून। या करंजीची आपल्याला आता साईड्स कट करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे हा जो अशा पद्धतीचा मार्केटमध्ये कटर मिळतो करंजीचा तो मी वापरते। याने आपल्याला साईड्स कट करून घ्यायचे आहेत। आता ही आपली करंजी तळण्यासाठी रेडी आहे। आता अशाच पद्धतीने मी अजून काही करंज्या रेडी करून घेते। नंतर आपण या तळून घेऊयात। करंजीसाठी पातळशी पारी लाटून घ्यायची। त्यामध्ये सारण भरायचं। त्यानंतर दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते लावून आपल्याला ही पारी जी आहे चिकटवून घ्यायची आहे छान। थोडीशी जरी ओपन राहिली चिकटवताना तरी ती तेलात गेल्यावर ओपन होते आणि तेल खराब होतं। आणि साईड्स अशा पद्धतीने कट करून ही आपली करंजी तळण्यासाठी रेडी आहे। इथे मी काही करंज्या तयार करून घेतल्या आहेत। आता आपण यात तळून घेऊयात। तेल छान गरम झालेलं आहे। आता एक एक करून मी यामध्ये ज्या तयार करून ठेवलेल्या करंज्या आहेत त्या तळण्यासाठी सोडते। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तेलामध्ये 1/2 मिनिटभर सेट झाल्यावर या करंज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत ती आत्ताच। या करंज्या आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। आता 2 ते 3 वेळा दोन्ही बाजूंनी परतून घेऊन आपल्याला या छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। बघा या करंज्यांना किती मस्त छान गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे। बघा किती मस्त छान गोल्डन कलर आलेला आहे या करंज्यांना। आणि या आता आपल्या करंज्या मस्त खरपूस तळल्या गेलेल्या आहेत। या आता मी काढून घेते। आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व करंज्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। करंज्या मी छान तळून घेतलंय। मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते। मस्त क्रिस्पी अशा आपल्या या करंज्या तयार झालेल्या आहेत। ही आमच्या कोकणातील पारंपरिक अशी करंजीची रेसिपी तुम्ही नक्की बनवा। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। थँक्यू।